नमस्कार. आज आपण अंमळनेरला होऊन गेलेलं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्या संबंधातला जो विषय आहे आणि गेले सगळ्याच माध्यमांमधून वर्तमानपत्रांमधून या संमेलनाचं जे चित्र उभं झालेलं आहे ते अतिशय वाईट झालेलं संमेलन असं उभं झालेलं आहे. सर्वार्थाने कित्येक वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल एकाच संमेलनामध्ये इतक्या नकोशा घटनांचं एकत्रित येणं हे खूप वर्षानंतर होत आहे आणि त्यामुळे त्याची चर्चाही बरेच दिवस होत राहणार. पण इतक्या सगळ्या चर्चेनंतर पुढच्या वर्षी पुन्हा त्यात काही फारशी सुधारणा होणार याच्यावर मात्र कोणाचाच विश्वास नाही, आमचाही नाही. अंमळनेरच्या म्हणजे अंमळनेर संमेलनाची उत्तरायण असा आपला आजचा विषय आहे. खरं म्हणजे उत्तरायणचा अर्थ असा असतो की उत्तरायण ही एक सकारात्मकतेकडे जाणारं असा कालखंड असतो. पण माझ्यासारखे जे परिवर्तनावर ज्यांची श्रद्धा आहे ते हे गृहीत धरतात की हे जे काही घडतं आहे त्याच्यातून निश्चितपणे परिवर्तनाला अधिक चालना आणि गती मिळणार आहे. कोण करणार आहे, कसं करणार आहे, कोणत्या मार्गाने होणार आहे हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु या संमेलनाने परिवर्तनाला आणि लवकर ते व्हावं याच्यासाठी एक मोठी चालना दिली आहे. सार्कॅस्टिक वाटेल असं आहे पण आहे, हळूहळू ते लक्षात येईल मी आता बोलतो तेव्हा. या संमेलनाच्या संबंधामध्ये जी वृत्त येत राहिली, जे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती लोक एकमेकांना पाठवत राहिले, गेल्या वर्षीचं सरकारी विश्व मराठी संमेलन 10 कोटी रुपये खर्च करून झालेलं हे रिकाम्या खुर्च्यांसमोरचं संमेलन म्हणून गाजलं, त्याच्यावरसुद्धा या अंमळनेरच्या सरकारी नसलेल्या परंतु पूर्णपणे सरकारच्या ताब्यात गेलेल्या अशा संमेलनानेसुद्धा तोच आदर्श अधिक रिकाम्या खुर्च्यांचा ह्या आपल्याला दाखवला. संमेलनाध्यक्ष समारोपात असं म्हणाले की ग्लास रिकामा आहे, अर्धा की अर्धा भरलेला आहे. त्याच्यावर सकाळमध्ये ज्या प्रतिनिधी आहेत त्यांनी फार सुंदर त्याची चिकित्सा केली आहे की ग्लास अर्धा कुठे भरलेला आहे त्याचा आम्ही शोध घेतला, पण वृत्तपत्र प्रतिनिधींना अर्धा भरलेला सुद्धा ग्लास कुठे दिसला नाही. हे जे वास्तव आपल्यापर्यंत पोचतं आहे, दोन्ही बाजू आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. या संमेलनाची मुळच पत्रिका आली तिथून सुरुवात झाली, कारण पत्रिकेमधून पहिल्यांदा असं लक्षात आलं की मंत्र्यांनी मंत्र्यांसाठी मंत्र्यांकरवी भरविलेलं मंत्र्यांतिरेकाचं संमेलन असं माझी प्रतिक्रियासुद्धा वृत्तपत्रांनी मागितलेली आहे, आपण वाचली असेल. इतके मंत्री 8-8, 10-10 मंत्री एखाद्या संमेलनाच्या आयोजनामध्ये 3 मंत्री, उद्घाटनाला 3 मंत्री, समारोपाला 3-3 मंत्री आणि वर पुन्हा 1 मुख्यमंत्री आणि मग पुन्हा मंत्री नसलेले परंतु राजकारणी उद्घाटक म्हणून अभिरूप न्यायालयात म्हणून असे 11-12 राजकारण्यांचं अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी पेरलेलं असं हे संमेलन. इथून त्याला सुरुवात झाली, या संमेलनाचं जे चित्र समोर यायला सुरुवात झाली. खरं म्हणजे वर्ध्यापासून या संमेलनाला जे वेगळं वळण लागतं आहे, जी दिशा या संमेलनाने घेतली आहे आणि वर्षभरातच दुसऱ्या संमेलनात जो वेग घेतलेला आहे तो अतिभीषण आहे. म्हणजे हाच वेग असाच कायम राहिला तर 3 वर्षांनी होणारं जे या संमेलनाची शताब्दी आहे, 100वं संमेलन आहे, हे पूर्णपणे सरकारनी सरकारकरवी सरकारसाठी सरकारच्या पूर्ण अजेंड्यानुसार आयोजित झालेलं हे संमेलन असेल, पूर्ण सरकारश्रेयी असेल. आणि आज जे 2 कोटी मिळत आहेत ते शताब्दीपर्यंत 10 कोटी झालेले असतील आणि या 10 कोटी आज 2 कोटी रुपयामध्ये ही स्थिती आहे अंमळनेरच्या संमेलनाची सरकारच्या मिळत असलेल्या, की महामंडळ मूक गिळून आहे. महामंडळाच्या संमेलनाच्या आदल्या दिवशी झालेल्या सभेचं जे वृत्त आलेलं आहे त्यातून असं चित्र उभं झालं होतं की महामंडळाने स्वतः या संमेलनाचं आयोजन, त्यातले विषय आणि गेल्या संमेलनाचं अध्यक्षपद इथपासून तर या संमेलनामध्ये किती सरकारी हस्तक्षेप झालेला आहे आयोजनामध्ये आणि महामंडळ कसं हतबल आहे याबद्दलची हतबलता सभेमध्ये व्यक्त केल्याचं वृत्त आहे.
ते वृत्त खोटं आहे किंवा दिशाभूल करणार आहे असा खुलासा महामंडळाने केलेला नसल्या कारणाने ते खरं आहे असं आपण गृहित धरून त्यावर बोलणार आहोत. कारण आपल्यापर्यंत जे पोचलं आहे ते सत्य हे आहे. आता हे विपर्यस्त आहे की दिशाभूल करणार आहे की खोटं आहे हे महामंडळाने खुलासा करून सांगावं आम्हाला. पण सध्याची स्थिती अशी आहे की पहिल्या दिवशी महामंडळाने ही जी हतबलता व्यक्त केली आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारला आपली भूमिका कळवण्याचं पत्र लिहिणार आहे असं जे सांगितलं, त्याच्या आधी महामंडळाजवळ संमेलनाच्या समारोपामध्ये महामंडळाच्या अध्यक्षांचं भाषण, संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण आणि ठराव अशी तीन महत्त्वाची साधनं होती की जिथे महामंडळाने आपल्या सभेत जी काही मतं व्यक्त केली ती मतं अत्यंत टोकदारपणे, ठामपणे आणि त्याचा निषेध हा ठरावांच्या रूपाने महामंडळ अध्यक्षांच्या भाषणातून आणि संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून हा व्यक्त होऊ शकला असता ही तीन महत्त्वाची साधनं महामंडळाने अत्यंत निकामी ठरवली, वापरली नाहीत का? मी महामंडळाचं अभिनंदन केलं सभेचं वृत्त वाचल्यानंतर की बरेच दिवसांनी महामंडळ आपला कणा ताठ करून उभं राहायला तयार झालेलं आहे आणि अशी भूमिका महामंडळ या संमेलनात घेणार आहे. कारण अति झालं आहे, अतिरेक झालं आहे सरकारी हस्तक्षेपाचा. आम्हाला असं वाटलं होतं की मराठीसमोर कधी नव्हे एवढी आव्हानं सध्या उभी आहेत. मी 16 मुद्दे महामंडळाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात पाठवले, जे त्यांनी अत्यंत मी त्याचं स्वागतही केलं की ते पत्र विषय नियामक समितीसमोर मांडण्याकरता आम्ही घेऊन जाणार आहोत असं सांगितल्यामुळे आम्हाला अशा आशा वाटल्या होत्या की मराठीच्या या अखिल भारतीय संमेलनाच्या ठरावाच्या स्वरूपामध्ये ते सगळे मुद्दे समोर यावेत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्या सगळ्या मुद्द्यांवरती अतिशय टोकदारपणे त्या ठरावांमधून आपलं मत, आपला निषेध हा व्यक्त करावा. जे काही मराठी संबंधी जे काही 10 ठराव झाले त्यातले 3 जे मराठी संबंधी आहेत त्यातला एक हा अध्यक्षीय अधिकारातलाच आहे, शाळेच्या संबंधातला, ज्या समूह शाळा करण्याच्या नावावर शाळा बंद करण्याचा. परंतु मराठी माध्यमाची 10वीपर्यंत सक्ती केलेला विषयाचा जो कायदा आहे जो या सरकारने स्थगित ठेवलेला आहे ती बंदी उठवावी आणि मूळ मागणी जी आपली सगळ्यांची आहे की 12वीपर्यंत मराठी हा विषय अनिवार्य असावा सगळ्याच बोर्डांमध्ये आणि उच्च शिक्षण हे आता भारतीय भाषांमधून देण्याचं केंद्राचं धोरण असल्याकारणाने 12वीपर्यंत सर्व विषय सर्व शाखांमध्ये हे मराठी माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावेत आणि 10वीपर्यंतच्या सक्तीचा जो कायदा आहे तो 12वीपर्यंतचा दुरुस्त करून तरतूद करावी ही मागणी. ही निरुपद्रवी मागणीसुद्धा महामंडळाने केलेल्या ठरावामध्ये उमटली नाही. जी सक्ती चा कायदा 10वीपर्यंतचा मराठी विषयाचा जो आहे तो जो स्थगित आहे ती स्थगिती उठवण्याची मागणीसुद्धा केलेली नाही. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा जो प्रश्न 10 वर्षापासून हे भिजत घोंगड केंद्राकडे पडलेला आहे आणि ज्याच्यावरती आतापर्यंत लोकसभेत राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नांना सरकार हे सांगत होतं की इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. 3 ऑगस्ट 2023 केंद्रीय संस्कृती मंत्री किशन रेड्डी यांनी राज्यसभेत केलेलं जे विधान होतं, जे वृत्तपत्रात येऊन गेलं, जे आम्ही पत्र लिहूनही कळवून झालं, त्याच्यामध्ये त्यांनी सरकारनी केंद्र सरकारनी पूर्ण यू टर्न घेऊन हात झटकले आणि हे सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव आता भेजात दर्जासाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित नाही. इतकं सुस्पष्टरित्या केंद्रीय संस्कृती मंत्री सांगत असताना 3 ऑगस्ट 2023 संमेलन होत आहे, समारोप 4 फेब्रुवारी 2024 आणि केंद्राकडे पडलेल्या सगळ्या बाकीच्या सगळ्या भाषांना ज्यांनी अभिजात दर्जा मागितला त्यांना तो मिळतो, फक्त मराठीचा अडवून ठेवला जातो. याचा निषेध 12 कोटी मराठी जनतेतर्फे या संमेलनांनी, जे स्वतःला 12 कोटी मराठी जनतेचं म्हणवतं अखिल भारतीय आणि ज्याच्यासाठी सरकारचा पैसा आपण मागतो, वाढवून मागतो, सरकार देतं, त्यांनी निषेधाचा एक सूरसुद्धा या संमेलनामध्ये हा अभिजात दर्जा केंद्राने आतापर्यंत न दिल्याबद्दल, आवळून ठेवल्याबद्दल आणि तो प्रस्तावच नाही आहे असं म्हटल्याबद्दल निषेधच करण्याची बाब होती ही. किमान टोकदार भाषेमध्ये ठराव करण्याची होती, त्याचं स्मरण करून देण्याची होती. त्याऐवजी
महाराष्ट्र राज्य सरकार त्याचा पाठपुरावा कसा करत नाही असा ठराव केला, काय कशाचा पाठपुरावा करणार आहे? जो प्रस्तावच केंद्र सरकार आता आपल्याकडे नाही आहे सांगत आहे, त्याच्यात महाराष्ट्र सरकार पाठपुरावा कशाचा करणार? म्हणजे फसवा ठराव आहे हा, दिशाभूल करणारा ठराव आहे, कशाला करता असे ठराव तुम्ही? लोकांना काहीच माहिती नसतं असं गृहित धरता का? कार्यकर्त्यांना तुमच्यापेक्षा अधिक माहिती आहे, तुम्हाला नसेल तर आम्हाला विचारत चला, आम्ही रोज ती माहिती अपडेट करतो आमची आणि पाठवतो तुम्हाला, विनंत्या करतो तुम्हाला. जसं सरकार मराठीबद्दल पूर्णतः असंवेदनशील पद्धतीने वागतं, तसंच आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसुद्धा मराठी भाषा आणि मराठी माध्यम या संबंधामध्ये असंवेदनशील रीतीने वागतं आहे असं म्हटल्या जाणार आहे, असं मी आज सकाळीच महामंडळाला सगळी वृत्त वाचल्यावरती समारोपाची आणि ठरावाची कळवलेलं आहे. आणि असं म्हटलं गेलं तर चुकीचं काय राहणार आहे? सरकार आणि महामंडळ हे दोनही जर मराठी भाषेच्या संबंधामध्ये इतके उदासीन, इतकी अनास्था बाळगणारे, आणि महामंडळासारखी संस्था जी 10 संस्थांचं प्रतिनिधित्व करते, ज्याला 97 वर्षाची ज्या संमेलनाला परंपरा आहे आणि अतिशय स्वाभिमानी आणि ताठ कण्यानी ताठ मानेने बोलणाऱ्या संमेलनाध्यक्षांची परंपरा आहे, ते संमेलन इतकी नांगी का टाकतंय? इतकं कणाहीन का होतंय? इतकं तोंडाला पट्ट्या बांधून का बसतंय? कशाची भीती वाटते तुम्हाला? कशाचा भय वाटतंय तुम्हाला? सरकार पैसे देणार नाही अजून? तुम्ही तर महामंडळाच्या सभेमध्ये जे वृत्त आलंय त्यानुसार वाटल्यास आम्ही 2 कोटी परत करू असं म्हणून झालं ना 1 तारखेला. मग करा ना परत, ते कधीतरी एकदा करून दाखवा ना एकदा. आपण स्वतःच्या भरोशावर स्वतः संमेलन स्वतःच्या पैशाच्या व्याजातून करणे किंवा निधी उभारण्याचा केलेला संकल्प 30 वर्षामध्ये पुढचे 200 वर्ष आपण ते करू शकणार नाही आहे स्वतःच्या भरोशावर, कारण आपण प्रयत्नच करत नाही आहे तो निधी वाढवण्यासाठी. कोणा मराठी भाषिकांपर्यंत पोचतो आपण? कोणा व्यावसायिकांपर्यंत पोचतो आहे? कुठे आपण भीक मागतो आहे? कुठे पदर पसरतो आहे? कुठे झोळा टाकतो आहे? कुठे मोहीम करतो आहे त्याची? ना आपण लोकांच्या आश्रयाने ते संमेलन लोकांच्या पैशातून व्हावं यासाठी प्रयत्न करत, ना आपण शासनाच्या पैशातून जे काही रक्कम तुटपुंजी येत असेल तेवढ्या पैशातही संमेलन करून दाखवू शकत. म्हणजे आपल्याला राजसत्तेच्या आश्रयासोबत पुन्हा धनसत्तेच्या आश्रयाला आणि जी धनसत्ता पुन्हा राजकारण्यांच्याच हाती आहे तिच्या आश्रयाला, म्हणजे पर्यायाने पूर्णपणे राजकारण्यांच्याच आश्रयाला, राजकीय संस्कृतीच्याच आश्रयाला, राजसत्तेच्याच आश्रयाच्या यालाच हे संमेलन बांधून ठेवण्याची इच्छा आहे. आपले हितसंबंध हे सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसण्यातले जे लाभ असतील व्यक्तिगत संबंधितांचे आणि हितसंबंधीयांचे, तेवढंच फक्त सुरक्षित करण्यासाठी हे संमेलन याचं व्यासपीठ वापरायचं आहे का? असा प्रश्न आपल्याला लोकांनी का विचारू नये? मराठी भाषिकांनी फक्त सरकारलाच का जाब विचारावा आणि सरकारलाच का खडे बोल सुनवावे? या विद्यमान संमेलनाध्यक्षांनी तर सरकारला खडे बोल सुनावणं ही फॅशन झाली आहे असं ते निवडून आल्यावर झालेल्या सत्कारात म्हटलं होतं. त्याच्यावर मी टीकाही केली होती. त्यांचं मी आता अभिनंदन याकरता करतो की संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी त्याच्याकरता वापरलं नाही, उलट संमेलनाध्यक्षाची जी उज्ज्वल परंपरा आहे सरकारला खरोखर खडे बोल सुनावण्याची आणि राजसत्तेला अत्यंत निर्भीडपणे लेखक म्हणून मार्गदर्शन करण्याची, ती संमेलनाध्यक्ष पदाची जबाबदारी रवींद्र शोभडे यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली, याबद्दल आता मी त्यांचं अभिनंदन करतो. ते लेखक व्हायचे होते तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिगत उन्नतीमध्ये विकासामध्ये रुची असणाऱ्यांपैकी मी आहे, राही नाही. पण त्यांचं जर काही चुकत असेल तर त्यावेळेला मी त्यांचा कान धरणार नाही असं त्यांनी समजून ते समजतही नाहीत. मुद्दा असा आहे की केवळ संमेलनाध्यक्षांनी का तोंड उघडायचं, महामंडळाने का चूप बसायचं? त्या महामंडळाच्या अध्यक्षांनी महामंडळाच्या ठरावाच्या रूपांनी हा सगळा जो मराठी भाषिकांचा असंतोष आहे, उद्रेक आहे, मराठी माध्यमाची भाषेची जी गळचेपी आहे आणि एकूणच मराठी भाषा साहित्य संस्कृतीकडे पाहण्याचं सरकारचं जे उदासीन धोरण आहे, गेल्या वर्षी शासनाच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या 3ही अध्यक्षांनी राजीनामा देण्याची लाजीरवाणी वेळ या शासनावर पहिल्यांदा आलेली आहे इतिहासामध्ये. किती मोठी घटना होती! हे सगळे मराठीचे विद्वान, प्रतिभावंत, विचारवंत, लेखक आणि आपले प्रतिनिधी आहेत, ते काही शासनाचे नोकर नाही आहेत, सेवक नाही आहेत, प्रशासकीय अधिकारी नाही आहेत, आपल्यातून गेलेले आहेत. त्यांच्या अवमानाबद्दल एक अक्षरी आपण काढलेलं नाही ठरावाच्या रूपाने. का नाही निषेध केला आपण सरकारच्या या कृतीचा? त्याबद्दल
त्यांचे राजीनामे परत घ्यायला लावताना मराठी भाषा मंत्र्यांनी आश्वासनं दिली होती की त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला जाणार नाही, त्यांची स्वायत्तता सुरक्षित राहील. एकीकडे मंत्री हे सांगत असताना मंत्र्यांच्या टेबलवर अजून फाईल पडलेली आहे, दुसरीकडे हेच शासन हेच प्रशासन याच भाषा साहित्य संस्कृतीची स्वायत्तता संपवणारं असं कटकारस्थान रचत होतं. या संस्थांची संचालनालय म्हणजे सरकारची खाती करायची, म्हणजे त्याच्यावर जे महाराष्ट्रातले 150-150 लोक नेमले जातात उद्या तेही संपवून टाकायचे, त्यांचा आणि राज्याचा भाषा साहित्य संस्कृतीचा व्यवहार चालवण्यातला सहभाग जो आहे तोही थांबवायचा. हे सगळं उघड झालेलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये, हे सगळं वृत्तपत्रात आहे, हे सगळं सार्वजनिकरित्या लोकांना माहिती आहे. त्याबद्दलही निषेधाचा चकार शब्द या संमेलनात ठराव रूपाने या संमेलनाने काढलेला नाही का? मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू करा म्हणून मराठीचे कार्यकर्ते सरकारच्या कानी कपाळी रोज ओरडत आहेत. त्या पुन्हा सुरू करण्याचा सुद्धा ठराव आम्ही केलेला नाही. पुन्हा नवीन शाळा बंद पडणार नाहीत, मराठी शाळांना अनुदान मिळत नाही. लोकसत्तेच्या नमिता धुरींनी 7 व्हिडिओ केले मुंबई महापालिकेमध्ये असलेली मराठी शाळांची स्थिती किती दयनीय आहे. राजधानीमध्ये महाराष्ट्राच्या मराठी शाळेतल्या मुलांना ज्या इबारती आहेत त्यात कसं खांब लावलेले आणि जीव मुठीत धरून रोज शाळेमध्ये बसावं लागतं, आणि त्याच तुलनेमध्ये इंग्रजी शाळांची कशी चकचकीत गुळगुळीत अशा इमारती आहेत, त्याच्यावर एक अक्षर या संमेलनामध्ये बोलल्या गेलेलं नाही ठरावाच्या रूपाने. मराठीची जी दुरावस्था होते आहे कोण करत आहे? मराठी भाषा धोरण 3 वेळा 3 समित्यांनी सादर करून झालं, आमच्याही समितीनी वर्षभरापूर्वी सादर करून झालं. दरवेळेला घोषणा होतात आहे, आज होईल, उद्या होईल, परवा होईल. आत्ताही मराठी भाषा मंत्र्यांनी या संमेलनात घोषणा केली की महिनाभरात ते होईल. अशा महिन्याभरात अनेक गोष्टी होतील अशा सांगणाऱ्या घोषणा याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी आमच्याच व्यासपीठावर आमच्याच उपस्थितीत केलेल्या आहेत, ज्याचं पुढे काही झालेलं नाही आम्हाला माहिती आहे. आम्ही कसा विश्वास ठेवायचा होईल म्हणून? आणि या संमेलनाने जे भाषा धोरण सरकार अद्याप जाहीर करत नाही आहे ते जाहीर करण्याची मागणी का करू नये? टोकदारपणे का करू नये? ताठमानीने का करू नये? काही चोरी करताय, भीक मागताय का? आम्ही इतके लाचार आहोत का? इतके कणाहीन आहोत का? आम्ही तोंडाला पट्ट्या लावून बसलो आहोत? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल नुसती भाषणं देऊन अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपोआप नसतं मिळत. त्याच्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व तसं असावं लागतं, तुमच्या संस्थांमधून ते दिसावं लागतं. तुमच्या संस्था जर अशा नांगी टाकणाऱ्या असतील, तुमच्या संस्थांना जर ताठ कणाच नसेल, तुमच्या संस्थांना जर आपला स्वाभिमानच उरला नसेल. म्हणून म्हटलं मी की बाळठाकरेंनी जेव्हा आम्हाला बैल म्हटलं होतं शिवाजी पार्कच्या संमेलनाच्या वेळेला, तेव्हा उफाळून आलेला आमचा स्वाभिमान कुठे आहे तो? गेल्या 25-30 वर्षात किती जोपासला आम्ही, कुठे गेला तो? काय झालं त्याचं? मग त्यांनी जे म्हटलं होतं ते काही गैर म्हटलं होतं का, चुकीचं म्हटलं होतं का, याचं आता पुन्हा तपासणी करण्याची वेळ आलेली आहे की बरोबर म्हटलं होतं. तशा स्थितीत आलो आहोत का आम्ही? का आलो आहोत मग? कोण करेल याचं आत्मपरीक्षण? मराठीशी संबंधित कधी नव्हे तेवढे येशे इतके भीषण प्रश्न, इतक्या भीषण समस्या, आणि त्याच्याबद्दल मराठी भाषिकांचं, 12 कोटी मराठी जनतेचं ना सरकारी विश्व मराठी संमेलन, ना सरकार त्याच्यावरती चकार शब्द काढत, ना त्याच्यावरची काही आश्वासनं देत, ना मराठीच्या कार्यकर्त्यांच्या पत्राची उत्तरं देत. आणि एकीकडे भाषा साहित्य संस्कृतीच्या संस्थांची स्वायत्तता जी काही थोडीफार कार्यात्मक उरलेली आहे तीसुद्धा पूर्णपणे नेस्तनाबूत करायला निघालेलं. अरे आज भाषा शासनाच्या भाषा साहित्य संस्कृती संस्थांची स्वायत्तता जाईल, उद्या तुमची जाईल आणि जाणारच आहे. ज्या पद्धतीने हा सगळा व्यवहार चाललेला आहे, 3 वर्षांनी जेव्हा शताब्दी होईल या संमेलनाची, तेव्हा 2 कोटीचे 10 कोटी झालेले असतील. आज 2 कोटी आहे तर तुमच्या महामंडळाच्या सभेमध्ये तुम्हीच सांगताय की सरकारच्या या सगळ्या धोरणांमुळे हस्तक्षेपामुळे तुम्ही किती हतबल आहात. जेव्हा 10 कोटी होईल तेव्हा तर तुम्ही दिसणारच नाही ना कुठे. तेव्हा तर सरकारने सरकारचं सरकारसाठी सरकारतर्फे घेतलेलं आजच तुमच्या व्यासपीठावरती सगळा राजकीय प्रचार करायला, आपापला अजेंडा राबवायला तुम्ही राजकीय नेत्यांना हे व्यासपीठ खुलं करून दिलेलं आहे. उद्या तुम्हाला 10 कोटी मिळाल्यावरती का याच्या 5 पट होईल ती स्थिती ना? म्हणजे तुम्ही राहणार कुठे आहात? तुमच्या संस्थांचं अस्तित्व काय? तुमच्या स्वायत्ततेला अर्थ काय? या 100-100 वर्षाच्या ज्या संस्था आहेत, 2 घटक संस्थांना जे मर्ढेकरांचं स्मारक शासनाने करून मर्ढ्याला तयार आहे
आणि ज्याचं उद्घाटन ला मंत्र्यांना वेळ नसल्यामुळे थांबलेलं आहे, त्याऐवजी मर्ढेकरांच्या घराचं पुनरुज्जीवन करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या शाखेने विनोद कुलकर्णींनी पैसे लावून तिथे स्मारक उभं केलं, त्याचं अभिनंदन करण्याचा ठराव व्हावा हे तुम्ही ठरवलं, तोसुद्धा तुम्ही नाकारता. कारण काय की शासनाने केलेलं मर्ढेकरांचं जे स्मारक आहे ते पूर्ण झालेलं नाही, हे त्या ठरावात येईल? येऊ देत ना, का येऊ नये? त्याच्यावरच एक स्वतंत्र ठराव तुम्ही का करू नये? काय झालं मर्ढेकरांच्या स्मारकाचं शासनाच्या? का नाही त्याचं उद्घाटन होत आहे? का ते बांधून नुसतं कुलूप लावून आहे ती इमारत? का नाही तिथे काहीच उपक्रम होत आहे? 262 कोटी रुपयाचं भाषाभवन बांधायला घेतलं मुंबईमध्ये, का तुम्ही मागणी केली नाही की विभागीय पातळीवरती, जी आम्ही करतो आहे सतत, की ही भाषाभवनं विकेंद्रित करा, विभागीय पातळीवरती करा किमान? एक अक्षर तुम्ही बोलत नाहीत या विषयावरती. का लोकांनी तुमच्या संमेलनाकडे आकर्षित व्हायचं? फक्त 102 प्रतिनिधींची नोंदणी झालेलं ऐतिहासिक संमेलन आहे हे, तिथून सुरुवात होते. 8000 रुपये तुम्ही शुल्क ठेवाल, 12000 रुपये आणि 13000 रुपये खर्च करून कोणता ज्येष्ठ नागरिक तिथे येणार आहे आपल्या पेन्शनमधून पैसे खर्च करून? तिथून सुरुवात झाली. 400-500 प्रतिनिधी या संमेलनाला येत असतात, सर्वाधिक कमी प्रतिनिधींचं, सर्वाधिक ग्रंथ विक्रीच्या सर्वाधिक कमी स्टॉल्सचं, आणि त्यातही कितीतरी रिकाम्या असलेल्या स्टॉल्सचं प्रदर्शन असलेलं संमेलन. असे कितीतरी ऐतिहासिक रेकॉर्ड मोडले आहेत तुम्ही या संमेलनाने टीका ओढवून घेण्याचे. का नाही तुम्ही आम्ही प्रकाशक परिषदांच्या प्रतिनिधींना हे संमेलन ग्रंथ प्रदर्शन आयोजित करायला देत होतो 3 वर्षापर्यंत, आमच्या संमेलनामध्ये काही हातबोंबसुद्धा नव्हती, इतकं व्यवस्थित त्यांनी केलेलं होतं, तुम्ही का नाही त्यांचं सहकार्य घेत, का बंद केलं तुम्ही ते घेणं? ते त्यातले तज्ज्ञ आहेत, तुम्ही नाही. मुळात ग्रंथ प्रदर्शन हे महामंडळाचं कामच नाही आहे, ते प्रकाशक परिषदांना भरवू द्या ना, तुम्ही जागा द्या ना त्यांना फक्त, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये पडतं? तुमचं काम नाही आहे ते, तुम्ही त्यातले तज्ज्ञ नाही आहात. तुमच्या प्रलोभनामुळे बिचारे ते ग्रंथ प्रकाशक, छोटे छोटे ग्रंथवाले वितरक तिथे आपली पुस्तकं घेऊन येतात, त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्चसुद्धा जर निघणार नसेल तर त्यांनी आरडाओरडा करू नये, तक्रारी करू नये, तुम्हाला काहीच म्हणू नये. आणि आता त्यांची मागणी आहे म्हणून तुम्ही सांगताय की जिल्हा पातळीवर फक्त आम्ही संमेलनं घेऊ का? हे नाही चालणार. 2 कोटी रुपये जेव्हा शासनाने करून दिले तेव्हा मीच म्हटलं होतं की या 2 कोटीचं स्वागत याकरता करतो की त्यामुळे किमान तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांची संमेलन भरवण्याची हिंमत होईल. काही लागले तर 50 लाख 1 कोटी ते स्वतः उभे करतील आणि छान संमेलनं करतील. तुम्ही तर त्याच्यावर बंदी घालताय जिल्ह्याला करून फक्त. तुमच्या सुखसोयीसाठी आणि सुविधांसाठी नाही आहे संमेलनं. करा ना मराठी भाषेसाठी त्रास सहन थोडा. जिथे असुविधा असेल, जिथे पूर्ण सुविधा नसतील, प्रत्येक ठिकाणी काय तुम्हाला पंचतारांकींच्या सवयी लागलेल्या आहेत, हे चोसले पुरवलेच जातील असं नाही आहे. पण मराठी भाषेसाठी तुम्ही हे संमेलन जर करत असाल तर ते सहन करा. का तालुका पातळीवर होऊ नये संमेलन? पैसा जनतेचा आहे, तालुका पातळीवरच्या लोकांचा पैसा आहे. कसं काय तुम्ही त्यांना म्हणणार की आम्ही तिथली निमंत्रणं स्वीकारणार नाही? का म्हणणार? अनैतिक आहे हे चालणार नाही. जनतेचा पैसाही पाहिजे तुम्हाला, आणि तळपातळीपर्यंत जनतेच्या संमेलनही न्यायचं नाही आहे तुम्हाला, मराठी भाषा न्यायची नाही आहे, तिचा प्रचार प्रसार त्याबद्दलची जागृती त्यांना या प्रक्रियेत आणायचंच नाही आहे. का त्यांना बाहेर ठेवायचं आहे जिल्हा पातळीच्या खालच्या लोकांना? तुम्हाला गैर आहे असे ठराव करणं, असा विचारसुद्धा करणं किंवा असा निर्णय आम्ही घेणार आहे हे म्हणणंसुद्धा अतिशय गैर आहे. सरकारचे 2 कोटी आधी परत करा आणि मग तुम्ही कुठेही करा संमेलन, कोणी काहीच म्हणणार नाही. पण तुम्ही जनतेचा पैसा घेता, तो वाढवून मागता आणि जनतेलाच बंदी घालता ते संमेलन आयोजित करण्यासाठी तालुका पातळीवरच्या? का एकीकडे तळपातळीवरचे साहित्य गेलं पाहिजे आणि साहित्याबद्दल खूप वेगवेगळे आपण खूप उदात्त, मंगल, पवित्र, शुचिर्भूत अशा कल्पना मांडणार, साहित्य कशाचं साधन आहे सांगणार, आणि दुसरीकडे त्याचं संमेलन जे आहे ते घेण्यापासून जिल्ह्याच्या खालच्या पातळीच्या लोकांना वंचित करणार? कसं चालेल हे? मुळीच चालणार नाही. त्याविरुद्ध लोक उठून उभे राहिले आणि महामंडळाला जर त्यांनी दोष दिला तर तुम्हाला तो स्वीकारावाच लागेल. असे चुकीचे आणि गैर असे विचार आपण करूच कसे शकतो? आणि जर हे करायचं असेल, तुम्ही जिल्हा पातळीवर घ्या, नगरात घ्या, महानगरात घ्या, आपल्या घरात घ्या, शासनाचा पैसा न मागता घ्या. या तुलनेमध्ये याच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाच्या गावामध्ये त्याच वेळेला त्याच तारखांना, गेले 17 वर्ष मी वारंवार सांगतो आहे की विद्रोही साहित्य संमेलन हे शासनाचा 1 पैसा न घेता
जी संमेलनं आदर्श कशी असावीत असं आपण म्हणत होतो आणि म्हणतो आहोत की छोटी संमेलनं, कमीत कमी खर्चाची संमेलनं, बडेजाव नसलेली संमेलनं, धनसत्तेचा आणि राजसत्तेचा राजकारण्याचा हस्तक्षेप नसलेली संमेलनं, लोकाश्रयावर लोकांच्या पैशातून लोकनिधीतून उभी होणारी संमेलनं, ही खरी मराठी भाषा साहित्य संस्कृतीची संमेलनं व्हावीत, ते विद्रोही साहित्य संमेलन करून दाखवत आहे. आणि त्यांचा मंडप पूर्ण भरलेला असतो, लोकांना तिथून उठून जावंसं वाटत नाही, इतक्या अप्रतिम चर्चा तिथे चाललेल्या आहेत असं लोक व्हॉट्सअपवर समूहावर एकमेकांना कळवतात. त्याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती अखिल भारतीयच्या रिकाम्या मंडपांची फोटोची येते, तिथल्या तिथल्या वक्तव्याची, तिथल्या राजकीय प्रचाराची, तिथल्या नेत्यांनी चालवलेल्या आपापल्या राजकीय प्रचाराच्या मोहिमेची, हे ही जी तुलना आहे ही होत जाणार आहे. आणि विद्रोही साहित्य संमेलन हे लोकांचं संमेलन झालेलं आहे आणि ते अधिक मोठ्या प्रमाणावर होत जाणार आहे. कारण लोकांना जे हवं आहे ते जर तुमच्याकडे मिळतच नसेल तर त्यांनी का तुमच्या खुर्च्यावर येऊन बसायचं टाळ्या वाजवायला? सरकार देतं पैसे 75,000 रुपये विदेशातून माणसं बोलावतो फक्त टाळ्या वाजवण्यासाठी खुर्च्यांवर बसवायला, आणि महाराष्ट्रातल्या विद्वत्तेचा प्रतिभेचं अवमूल्यन करून अवमान करतं, त्यांना नुसतं या म्हणतं स्वतःच्या खर्चानी. का चाललं काय हे सरकारचं असं, महामंडळाचं असं, या संमेलनाचं तसं, आयोजकांचं असं? आपापल्या सत्तेच्या आणि आपापल्या बाजूच्या विचारसरणीच्या प्रचार प्रसाराचं जर हे संमेलन व्यासपीठ होणार असेल तर ही संमेलनं बंद करा आणि आपापल्या गावात आपापल्या पातळीवरती ज्याला यायचं असेल तो येईल, ज्याला यायचं नाही तो येणार नाही. विद्रोही संमेलनाला लोक येतात ना, स्वतःच्या खर्चाने जातात. सरकार जसं 75,000 रुपये देतं टाळेबाजाला बोलवायला, तसं कोणी त्यांना पैसे देत नाही आहे श्रोत्यांना खुर्चीत बसायला येण्याचे. ही तर राजकीय संस्कृती झाली. आणि मंत्री येणार आहेत म्हणून व्यासपीठ भरलेलं असलं पाहिजे, म्हणून शाळातले लोक कर्मचारी सगळे गावातले बोलवून आणा, आणि मंत्री गेले की पुन्हा मंडप रिकामा करा, मग तो संमेलनाचा अध्यक्ष खाली मान घालून आपलं 64 मिनिटं भाषण फक्त वाचत राहील रिकाम्या मंडपामध्ये. अवमान, अवमूल्यन, अवमान करताय तुम्ही अध्यक्षपदाचा सगळे मिळून, मंत्र्यांपासून तर पूर्ण आयोजकांपासून सगळ्यांपर्यंत. काय चाललं आहे? अशी संमेलनं नको आहेत मराठीला. आणि या संमेलनाचा प्रवास महामंडळाने अतिशय प्रामाणिकपणे, मी वारंवार सांगितलेलं आहे की महामंडळाने दरवर्षी या संमेलनांचं विश्लेषण करून प्रामाणिकपणाने याच्यात काही बदल घडवण्याचे प्रयत्न करून झालेले आहेत, पण झालेल्या चांगल्या प्रयत्नांचं अनुसरण करण्यापेक्षा नको असलेल्याच प्रारूपाचं अनुसरण प्रत्येक वेळेला होत गेल्याचंही चित्र समोर आलेलं आहे. म्हणून महामंडळावरती टीका होत राहते, म्हणून या संमेलनांवर टीका होत राहते. पण त्या टीकेतून बोध करून घेण्यापेक्षा, म्हणजे आपला चेहरा आपल्यालाच आरशामध्ये पहावासा वाटू नये इतका विद्रूप या संमेलनांनी आपण जो करून घेतलेला आहे, त्यात आरशाचा दोष आहे की आपला दोष आहे याचं आत्मपरीक्षण केल्यानंतरही जर त्यात काहीच फरक पडत नसेल तर मग लोक जर म्हणतील की बंद करा ही संमेलनं, तर लोकांचं काय चुकलं? का सरकारला पैसे मागत राहायचे आपण? केवळ सरकारचा हस्तक्षेप वाढवून घेण्यासाठी, मंत्र्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, राजकीय प्रचारासाठी ही व्यासपीठ वापरण्यासाठी? आपले जे हितसंबंध गुंतले असतील सत्ताकारणामध्ये, डायरेक्ट राजकारणात या, या संमेलनांच्या व्यासपीठासाठी त्याचा उपयोग करू नका. आपापले लाभ आणि आपापले व्यक्तिगत स्वार्थासाठी या संमेलनांच्या व्यासपीठाचा उपयोग होऊ नये, हा मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा अवमान ठरेल. धन्यवाद.